नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, तुम्हाला एकदम आनंदाची गोष्ट आहे, राज्यात अद्याप महाराष्ट्र ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ न मिळाला आहे. 11,12,000 शेतकऱ्यांना देखील खरीप हंगामासाठी नवे पीक कर्ज देण्यात येणार आहे. तसेच कापूस खरेदीचा वेग चौपटीनं वाढवण्यात येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या खरीप हंगाम आढावा बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 30,00,000 लाभार्थी शेतकऱ्याची यादी सहकार विभागाने निश्चित केली होती. मार्चपर्यंत येथील 19,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 12,000 कोटी रुपये जमा करण्यात आले. 11,12,000 शेतकरी अजूनही वंचित आहे. लॉकडाऊनमुळे सरकारी यंत्रणा जवळपास ठप्प झाली आहे. तसेच कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी खर्चाला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे 8,100 कोटी रुपयाचे कर्जमाफी देता आली नाही. त्यांना कर्जमाफी मिळाली नाही त्यांना थकबाकीदार म्हणून गृहित न जाता नव्या कर्जाचा लाभ देण्यात येईल असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. खरीप हंगामासाठी 44,000 कोटी रुपयाचे कर्ज वाटपचे उद्दिष्ट आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या बैठकीला मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दादाजी भुसे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अन्य मंत्री उपस्थित होते. राज्यात बियाण्याची कमतरता भासणार नाही अशी ग्वाही कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली. प्रयोगशाळी शेतकऱ्यांची रिसर्च बँक केली असून शेतकऱ्याच्या शासनामध्ये देखील स्थापन केलेली माहिती त्यांना दिली. अन्नधान्याची गरज लक्षात घेऊन पिके घ्या. कोरोनाच्या संकटामुळे जगाची अन्नधान्याची गरज बदलणार आहे हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे पिके घेतली जातील. या दृष्टीने कृषी कोरोनाच्या संकटामुळे जगाची अन्नधान्याची गरज बदलणार आहे हे लक्षात घेऊन त्याचप्रमाणे पिके घेतली जातील. या दृष्टीने कृषी विभागाने आखणी करावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत केले. पीक कर्जाबाबत रिझर्व्ह बँकेकडे सातत्याने पाठपुरवठा करीत असून शेतकऱ्यांना यावर सोडणार नाही अशी ग्वाही त्यांनी वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. कोरोनामुळे शेतीबरोबर धान्य कुठल्या क्षेत्रात आव्हाने देत आहे या चर्चा करण्यासाठी सविस्तर बैठक घेऊ असे मुख्यमंत्री यांनी सांगितले. दररोज 2,00,000 क्विंटल कापूस खरेदी करा असे अजित पवार म्हणाले. कापूस, मका, तूर, हरभरा, ज्वारी, धानाची खरेदी वाढवण्याचे आदेश मुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिले. ही खरेदी अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याचे उत्तर लोकमतने गुरुवारच्या अंकात दिले होते. कापसाची खरेदी कोणत्याही परिस्थितीत 20 जूनपर्यंत संपायला हवी. दररोज 2,00,000 क्विंटल कापूस खरेदी करा असे पवार यांनी सांगितले. कोरोनाचा मुकाबला करताना कृषी क्षेत्र आपल्याला आर्थिक संकटातून बाहेर काढू शकेल असे ते म्हणाले. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. कर्जमाफी न मिळाल्या लाखो शेतकऱ्यांना नवे कर्ज पीक कापूस खरेदी चौपटी करणार आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.